जीवना जान ले जीवन के मैं जीवना रहे मैं मारता है मला मैं जीवना रहे तू गजला ला मला मारायला अरे नहीं मारना होता आज जीवन करूंगे काय नहीं मार म्हणता अहो तुम्ही आताच मारून गेला तुम्ही मारून मारून तर माझं माणसाचं इकडे मी तुम्हाला हात धुवून सांगतो मी जयंतचा खून नाही केला नाही केला जयंतचा खून तू नाही केलास तर कोण केला माहिती नाही मी यायच्या आधीच कोणतरी खून करून गेला होता मी माझ्या भावाचा आधी डब्बा आधी जेवण करून घे आणि बस त्या कोपऱ्यात मी खून नाही केला माझ्या संशयावर काळे डाग फाजणार क्रूर पापी आहात तुम्ही अरे आता घसाव कुठेपर्यंत तरी ओरडलास ना तरी काय फरकणार नाही आणि तुझी सुटका पण होणार नाही तुला ऐकायला येत आहे ना कि पाहिजे अजून प्रसाद तुला हे जेवण घे आणि बस त्या कोपऱ्यात नको पाहिजे मला तुमचं जेवण मला फक्त माझ्या भावाला एकदा मिळायचं काय अरे नको जेवण आज तर साहेब मला जाऊ द्या साहेब मी निर्दोष आहे साहेब बस मला फक्त माझ्या भावाला एकदा बघायचं आहे साहेब अरे काय बघणार आहे आता एकतर त्याच्या जीवावर टपून बसला होतास आणि अरे तुला काय बघायचं त्याच्या असत्या नाही नाही साहेब खरं सांगतोय मी मी माझ्या भावाचा खून नाही केलाय साहेब मग कोणी केला त्याचा खून मी नाही केलाय साहेब कोणतरी आधी जीवन करून गेलाय साहेब अरे काय बरबडतोस तू इथं शुद्धीवर आहेस का तू हो साहेब मी म्हणत तरी आहेस का मी शुद्धीवर आहे साहेब मी खून नाही केलं साहेब मी खून साहेब मी माझ्या मी खून नाही केलं साहेब मी नाही केलं साहेब खून मी नाही केला साहेब मला जाऊ द्या ना साहेब हा तुम्हाला सांगू जयंतला ना शाकालनी मारला अरे तू गुन्हा केलास म्हणून मोकळे सोडलं जगा पोलिसांनी असं कुठं म्हणाल ना साहेब एक काम कर ना मला सोडत नसाल ना तर फाशीवर चढवा असं जीवनपणे मला वेदना देऊ नका साहेब माझ्या दादाची आठवण झाली ना कि माझ्या हृदयावर असं दगड बसल्यासारखं वाटतो साहेब अरे आता मेल्यानंतर त्या अपराधातून तुझी सुटका होईल अन्यथा होणार नाही लक्षात ठेव
हॅलो हा आय एम डंकी स्पीकिंग. अरे सॉरी सर, सॉरी. हो सर, जयसिंग हवालदार बोलतो सर. काय आत्ता? हो सर, हो सर, सोडतो सर. हो विक्की, अरे तुझी जमान्याची सुटका झाली आहे. आता खुशाल जा बाहेर आणि वाटेल तिथे जीव दे. समजलं ना? माझी म्हणजे माझी सुटका झाली. होय, तुझी जमानतीवर सुटका झाली आहे. मी जाऊ? तू खुशाल जा बाहेर. मी जाणार. पण विक्की, हे विक्की, आपण कुठे छोकरी बिकरी बघितलंय का रे? चुप, माझी बात बोलायचं नाही तू. बाबा, बाबा तुम्ही, बाबा बाबा माझ्यावर काय काळ उलटलाय हो. बेटा विक्की, काळजी करू नकोस, सगळं बरोबर होईल. काय हो मामाजी, विक्कीचं आणि तुमचं नातं काय? हवालदार, हा माझा मुलगा डॉक्टर विक्की, नुकताच मुंबईवरून आला होता त्या दिवशी. अस होय, डॉक्टर आहे तो. कुणाचं नातं? कोण कुणाचा मुलगा, कोण डॉक्टर? विचारलेल्या प्रश्नाचं नीट उत्तर देत नाही. गप्प बस, हवाल्या नाहीतर हवालात बंद करीन. करीन ना मी? हा करीन, करीन तुला हवालामध्ये बंद करीन. याला 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 या हवालामध्ये बंद करीन मी. अरे विक्की बेटा, अरे काय झालं काय तुला असं असायला? मी डॉक्टर आहे ना, मी डॉक्टर लोकायला सुधरवणार. मी कुणाचा डॉक्टर नाही आहे. मी डॉक्टर नाही. अरे तुझ्या बायनं का दोन बायका गेलं का म्हणून हसायला येत आहे तुला? अरे विक्की बेटा, सोड चला. कोण कोण कुणाचा बेटा? हा सोडा मला. अरे अरे तू माझा मुलगा आहेस. अरे या तुझ्या बाळांनीच तुझी सुटका केली आहे. हा सुटका? माझी 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 सुटका केली याने? कोण आहात तुम्ही? या पिंजऱ्या बाहेर कुठे जाणार मी आता? अरे या पिंजऱ्यामध्ये येणारे प्रत्येक माणूस आपली वाट बघत असते की या पिंजऱ्याच्या बाहेर कधी जायची म्हणून. आणि तू एक असा आहेस. विक्की का बरं असा करतोस? कधी हसतोस तर कधी रडतोस. आणि इतकं हसायला रडायला काय झालं तुला? मी कुठं काय केलं? मी माझ्या दादाचा खून नाही केला हेच सांगत होतो. मी नाही केलं. माझा आयुष्य संपला. आता मी मरणार मग बरं होईल. बरोबर होणार. मरणाची खूपच आवड लागली वाटते याला. आता जगण्यासारखं राहिलं तरी काय? अरे असं का बोलतोस रे विक्की? कसं सांगू? कसं सांगू मी माझ्यावर झालेला तो अत्याचार?
माझ्या डोळ्यासमोर तो खून झालाय, तो खून झालाय, तो बघा तो खून खून केला, तो खून बघा बघा, हा हा खून, तो खून केलाय, हो हो अरे हा हा खून केलाय बघा, तो माझ्या दादाचं खून केलाय बघा ना। सांगतो सांगतो बेटा विक्की सांगतो। संसाराच्या मूर्तीचा पती हा एक डोळा असतो, तर पत्नी हा दुसरा डोळा। मग त्या माझ्या वहिनीच्या संसाराला, माझ्या वहिनीच्या संसाराचा एक डोळा घडून पडलाय। माझ्या वहिनीवर झालेल्या अत्याचाराचा मला सांगा, माझ्या वहिनीच्या शरीराला टपाल मिळाली असेल का? मामासाहेब हा तुमचा मुलगा पागल झाला, पागल। हवालदार हवालदार तुम्ही केलं माझ्या पोराला पागल, भाडीत गेलं तुमचं पोलीस खातं, सगळीकडे भ्रष्टाचार चालवलाय, आणि वरून तुम्हाला पुढारी लोकांचा आशीर्वाद। हवालदार तुम्ही पैसे घेऊन फसवलाय माझ्या मुलाला। नाही मामासाहेब, कायद्याची धरूनच केलाय मी, आणि घेतली नाही मामासाहेब। असं खोटं बोलून सत्य लपत नाही हवालदार। खोटं कसलं सत्य ते सांगतोय ना मी। चल बेटा विकी चल जायचं। बघितलं खरं केलं त्याचा विभार, खोटं केलं त्याचा विभार। साला या पोलीस खात्याची ड्युटी पुरी दिमाग खराब आहे। एक तर माझी निवृत्ती व्हायची पाळी आली तरी आमचा साहेब काय आहे की नाही, एक तर तिकडं बायका घेऊ घेऊ पडतेत, आणि हा आमचा साहेब इकडं ड्युटी लावते, मी इकडं ड्युटी करत बसलो आणि आमच्या इच्छी तिकडं घेऊन पराली। आता करायचा कसा, आता तिला शोधू तरी कुठं, फक्त एक वेळा भेटू तर दे, असा डंडा चालवतो हा। तिचा बाप जरी ना आठवल ना, माझं नाव मोमसा मारेनो आहे। हो भेटू दे, आता आपला कसा तरी टाइमपास व्हावा म्हणून आता त्या शर्मिली बाईच्या नादी लागलो, का करत म्हणून ते बी माझं किती घालवलं दिवस नाही का गा। शेवटी तिचा आहे जीव माझ्यात। चला आता आपल्या शर्मिली बाई शिवाय कोणी काम देत नाही, जायला पाहिजे चला।